यूरोपियन राष्ट्रों का यूरो वो भी 100 से ज्यादा बढ़ा दे और अपना इंडिया 500 1000। और मोदी के अर्थशास्त्र में वो कम है इसलिए अब 2000। और ये बड़े करेंसी के माध्यम से भारत का प्रजातंत्र और चुनाव प्रणाली, मैं कभी कभी मजाक से कहता हूं भारत के चुनाव प्रणाली को रखेल बनाने वाले लोग भी, रखेल जब मैं कहता हूं तो श्रीराम साहब की आराधना। भारत का प्रजातंत्र क्या? तो कारण कांशीराम साहब कहते थे इंडियन डेमोक्रेसी इज नथिंग बट वेर पुअर मैन्स वोट्स आर मैनिपुलेटेड बाय रिच मैन नोट्स। पुअर पीपल वोट्स आर मैनिपुलेटेड बाय रिच मैन नोट्स। चंद्रपुर में ज्यादा हम चुनाव लड़ रहे हैं, चुनाव तो नगर परिषद के था, बल्लार शाह नगर परिषद के अध्यक्ष का चुनाव था, महाराष्ट्र के वित्त मंत्री मुनगंटीवार के चुनाव क्षेत्र का वो चुनाव था, हंसराज अहीर देश के गृह राज्य मंत्री हैं उनके चुनाव क्षेत्र का वो चुनाव था, और उसी चुनाव में कई सारी पार्टियां थी, कांग्रेस भी थी, राष्ट्रवादी भी थी, बीएसपी भी थी, भाजपा भी थी, शिवसेना भी थी, वो चुनाव जीता, भारतीय जनता पार्टी ने चुनाव लिया, जीत लिया, 14,000 वोट लेकर उन्होंने चुनाव जीता, लेकिन 12,500 वोट लेकर बीआरएसपी 2 नंबर पे रही, 12,500 वोट लेकर हम 2 नंबर पे रहे, आखिरी वक्त पर नोट बांटने का काम हुआ। जिस चंद्रपुर जिले में शराबबंदी है, महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर देश के गृह राज्य मंत्री के चुनाव क्षेत्र में खूब शराबबंदी नोट बने, तब हमने भी कहा कि भाई जब तक निष्पक्ष चुनाव इस भारत में नहीं होंगे हमारी राजनीति कैसे सफल होगी? क्या भारत का चुनाव आयोग निष्पक्ष चुनाव की जिम्मेदारी ले सकता? क्या ये अनफेयर प्रैक्टिसेस को रोक सकता? और अनफेयर प्रैक्टिसेस में आपकी ईवीएम मशीन तक आती है। अगर शराब और नोटों का बंटवारा होगा तो ये नोट कहां से आते हैं? काले धन से आते हैं। और काला धन किसका है? बड़े नोटों वालों का है। और ये काला धन देते किसको है? बड़े पार्टियों को देते हैं, तो छोटी पार्टियों की राजनीति कैसे चले? आज भी अगर भारतीय जनता पार्टी के लोगों को ध्यान से सुनो तो एक एजेंडा की हम बात नहीं करते, ये चाहते हैं कि इस देश में 2 ही पार्टियां रहे, एक कांग्रेस रहे और एक बीजेपी रहे, दूसरी कोई पार्टी नहीं रहना चाहिए, मल्टी पार्टी सिस्टम खत्म होनी चाहिए। अरे भाई मल्टी पार्टी सिस्टम अगर खत्म होगी तो देश के विविधता की बात करने वाले लोगों का रिफ्लेक्शन कहां होगा? और जब उनका रिफ्लेक्शन भारत के प्रजातंत्र के अंदर नहीं होगा तो क्या वो लोग जंगल में आएंगे? जंगल में जाकर कुछ और अपने हाथ में लेंगे? क्या लोगों ने वही करना चाहिए? और अगर यही उम्मीद है तो चंद्रपुर चुनाव के बाद प्रवीण दादा हमने साफ कहा कि अगर चुनाव आयोग ये निष्पक्ष रूप से काम नहीं करता है तो आने वाले चुनाव में अगर कोई नोट बांटने वाला आता है, शराब बांटने वाला आता है, तो उसके साथ उसकी गाड़ियों को चलाने के अवकाश हम लोगों में होनी चाहिए। कुछ नहीं होगा। कांशीराम साहब एक सवाल पूछते थे, जब बॉर्डर पे युद्ध होता था तो वो सैनिक को पूछते थे
कि भाई तू तो देश की रक्षा कर रहा है, ये बात बहुत अच्छी है, गर्व की है, नाश की है, फकर की है, लेकिन तेरे मां को गांव में वोट डालने नहीं दिया जाता, उसकी वोट की रक्षा कौन करेगा? तू तो देश की रक्षा करने में लगा, तेरी मां की, तेरे मां के वोट की रक्षा कौन करेगा? कांशीराम साहब ने कड़ी मेहनत के बाद उतनी ताकत पैदा की, उतनी ताकत पैदा की कि उत्तर प्रदेश जैसे राज्य में जिनको वोटों को खींच कर लेके जाया जाता था, वो वोट के रखवाली का इंतजाम माननीय कांशीराम साहब ने किया। हमारे महाराष्ट्र में जब वोट के रखवाली का सवाल आता है तो यहां तो ठेकेदार, ठेकेदार कितने बड़े, ये अपना जो अधिवेशन हो रहा है, अब ये कोई मैं बड़ा अधिवेशन नहीं मानता, बड़ा करने को अभी समय है, लेकिन ये अधिवेशन बड़ा ना हो इसलिए औरंगाबाद के बहुत से चमचे दलाल फड़वे ठेकेदारों को चिंता लगी थी। नॉर्मली मैं गाली कभी इस्तेमाल नहीं करता, लेकिन अगर कोई अपनी हद क्रॉस कर देता है तो उसके लिए सही शब्द का प्रयोग करना, ये आंदोलन की जरूरत होती है, ये सोचकर मैंने वो शब्द का इस्तेमाल किया। कहीं लोगों ने कहा क्यों जाते हो बीआरएसपी के अधिवेशन के लिए, हमें क्या सवाल है आपके, हम लोग हल करते हैं। अरे भाई आप लोग हल करते तो इतनी बुरी हालत इतने साल होने की होती, क्यों हालत इतनी बुरी होती? चुनाव जीतने के लिए आपको एमआईएम की पूछ बनकर क्यों भागना पड़ता? मैं पिछले विधानसभा की सीधी सीधी बात कर रहा हूं, बाबा साहेब अंबेडकर सुद्धा ओपनली बना ले, वंचित आघाड़ी में महाराष्ट्र क्यों इतक्या वर्ष एक चार महीने झाले, मला कुणीच विचारलं नाही, एमआयएम सोबत घेतली अनेकांची झोप उडाली, म्हणजे बाबासाहेब सुद्धा ते मनातलं दुःख बोलले। अगर आपने इतनी औकात है, ताकत है, तो आप दूसरों के मेहरबानी से राजनीति क्यों करते हो? अपने औकात पर राजनीति क्यों नहीं करते? लेकिन छोटा सा अधिवेशन होता है तो डर लगता है। जब दिसंबर जनवरी में जब बड़ी ताकत का मुजाहिरा इसी औरंगाबाद में किया जाएगा तब भाई तब क्या करोगे? मैं इनको बड़ा बुरा और कहना नहीं चाहता, सीधा कहता हूं, इधर दुआ नजर तो मिला जवाब तो दे। तेरे लुटारू कौन से लुटारू, मैंने शब्द प्रयोग कौन सा किया, लुटारू, क्योंकि आप लोग अच्छी तरह जानते हैं तेरे लुटारू कौन से मैं कितनी बार लूट चुका हूं, उसका जरा हिसाब तो दे। अगर ये इतने बड़े, मैं अनेक लोग बनता क्या तुम्हें बाबा साहेब अच्छे पर उठा रहे हो, अरे नायक उत्तर नीति दिखाएगा, सवाल बाबा साहेब कुट है, मैं बाबा साहेब जैसे उभर आना मला काय, मी काय गंधवाईक नेता आहे का, माझं काय रोजी रोटी बंद होणार आहे का, रोजगार हमी योजना माझी काही बंद आहे का, मला काय पोटा पाण्याचा प्रश्न आहे का, 1,00,000 नोकरी सोडून आलेला मी माणूस आहे, मला काय फिकर आहे, रामदास सारखी काही माझी अडचण आहे का, कविता करण्याची खास सुटत नाही म्हणून मला गेलंच पाहिजे, अशी काय माझी अजिबात अडचण नाही। या औरंगाबादमध्ये अनेक लोक मला मुंबईमध्ये अनेक म्हणतात तुम्ही बाबासाहेबांच्या सोबत आले पाहिजे, आम्ही अनेक वेळा म्हटलो
तर बाळासाहेबांच्या सोबत मी दोनदा बैठका केल्या. मी त्यांना स्पष्ट म्हणालोय तुम्ही पुढे वा, मला माझ्या चालायला काही दुःखत नाही, काही अडचण नाही. आता याच्यापेक्षा मी आणखी त्यांना काय सांगू शकतो. एक जण म्हणाला, माने सरांना बाळासाहेबांनी सोबत घेऊन काय भारी प्रबंध करायचे का? तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी कसं ठरवू, मी कसं ठरवलं? पण अनेक लोक म्हणतात की तुम्ही तरी महाराष्ट्रात दोघांनी एकत्र व्हा. आपल्या लोकांचं एक नेहमी दुखणं आहे. निवडणुकीची कन्सेप्ट आपली कशी आहे? चार दलित नेत्याने एकत्र आलं म्हणजे आपलं फार मोठं झालं असं समजण्याची चूक आपण वर्षानुवर्ष करत आहोत. मी उदाहरण स्वतः प्रकाश आंबेडकरांचं देतो ना. बाळासाहेब गेल्या लोकसभेमध्ये अकोल्यामधून तिसऱ्या नंबरवर गेले. त्याच्या अगोदरच्या लोकसभेमध्ये दुसऱ्या नंबरवर होते. गेल्या तीन लोकसभेच्या बाळासाहेब अकोल्यांच्याच मतदारसंघातील मतांची संख्या कमी होती. कोण गेला हो तिथं त्यांच्या विरोधात निवडणूक लढायला? कोण गेलाय? काय तिथं बीएसपीचा उमेदवार बाळासाहेबांची मत खातो? काय तिथं दुसरा आरपीआयचा उमेदवार त्यांची मत खातो? बीआरएसपीने तर अजून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत पाऊल टाकलं नाही. कोण खातो? त्यामुळे आंबेडकरी जनतेने एकदा धोक्यातून काढून टाकलं पाहिजे. ही चार दोन कामय मेश्राम रामटेके जाधव पवार एकत्र आले की आपण सगळे निवडून येतो असं समजलं म्हणजे वेडेपणा. विमळाव केला. सर्वसाधारण मतदारसंघातून ते 1000-1500 टप्प्यानं थोडं मागे राहतात. ते काय सगळे आदिवासी एकत्र करत बसले? या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार आहे आणि या औरंगाबाद शहरामध्ये खैरे नावाचा खासदार आहे. त्यांनी काय त्यांच्या जाती धर्माची वोट बँक निर्माण केली म्हणून ते खासदार झाले? ज्या जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर विधानसभा तिथे एक मनसेचा नगर आमदार आहे, त्या मतदारसंघामध्ये 86,000 आदिवासींची संख्या आहे, बिल्लांची संख्या. काय त्या लोकसंख्येच्या जीवावरती ते आमदार होतात? फुले शाहू आंबेडकरांची माणसं या चक्रामध्ये अजून अडकून पडल्या की आपले चार दलित नेते एकत्र झाले की आपण महाराष्ट्राचा गड काबीज करू. पूर्वी आम्ही म्हणायचो उत्तर नागपूर तरी नक्कीच काबीज करू. आज उत्तर नागपूर सुद्धा भाजपाच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रामधील हक्कनगर मतदारसंघ असेल उत्तर नागपूर असेल, ज्यामध्ये SC बाहुल समाजाची लोकसंख्या जास्त आहे, तिथं काही तुमचे आमदार किंवा तुमचे खासदार नाही. आणि आम्ही दळगावकर वगैरे आम्ही सगळे नेहमी म्हणतो हे बंजारा भटके विमुक्त महाराष्ट्रामध्ये 48 विधानसभा मतदारसंघ आहेत, म्हणून 48 त्यांचे काय आमदार आहेत असं काय आपण समजायची गरज नाही. पण एक गोष्ट आहे, त्या भटक्या विमुक्तला आपण बंजार म्हणतो, बहुतापेक्षा कमी प्रगल्भ मानतो, वैचारिकदृष्ट्या कमी मागासलेले किंवा जास्त मागासलेले म्हणतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या भटक्या विभक्तांचे सुद्धा 8-10 आमदार आहे, त्यातला तरी एक मंत्री आहे राठो. 8-10 आमदार त्यांचे. आणि तुम्ही फुले शाहू आंबेडकर रोज खांद्यावरती घेऊन 6 डिसेंबर असो, 14 ऑक्टोबर असो, 14 एप्रिल असो, सिनेमे फौलादे आंबेडकर की औलादे, तुमचे किती आमदार आहेत रे? तुमचे आमदार किती आहे? 3. ते 3 कुठल्या पक्षातून?
एक ही भारत का नहीं, एक ही रिपब्लिकन का नहीं, दूसरा पक्ष मन महाराष्ट्र मध्ये जेवढे काही तमाम स्वतः फार मोठे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे म्हणणारे नेते आहेत त्यांना माझा सरळ प्रश्न आहे, क्या कमाई हिसाब तो दो, क्या कमाई है पिछले 30-40 साल की? अगर रामदास को अकेले को दत्तक देना है यही कमाई है तो धन्य है। अगर किसी एक बंदे को सबसे बड़ा गुलाम बनाना है यही तुम्हारी उपलब्धि है तो धन्य है। और अगर अन्य कोई कहे कि मेरा खाते में तो कोई बैलेंस शीट नहीं लेकिन मैं किसी का गुलाम नहीं तो और क्या बैलेंस शीट क्या और बैलेंस शीट खाली है और खाली बैलेंस शीट की राजनीति में कोई कदर नहीं करता, खाली बैलेंस शीट की राजनीति में कोई कदर नहीं करता। आप कितने भी बड़े महान हो, विद्वान हो, अच्छा चारित्र हो, राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय के नेते हो, किसी के बेटे हो, किसी के पोते हो, कोई फर्क नहीं पड़ता। राजनीति में आकर कोई चीज बोलती है तो तुम्हारी ताकत बोलती है और उस ताकत के अलावा राजनीति में कुछ नहीं बोलती। महाराष्ट्र में किसी भी कीमत पर, मैं किसी भी कहता हूं अरे किसी भी, मुझे दादा मैं कभी कभी थोड़ा अगली खेड़ा कार्यकर्ता समझल सामते कारण कभी कभी फार वैचारिक राम चालकता है, फार प्रगल्भ आणि बुद्धिमान माणसासारखं बोलून चालकता है, लोकांना समजल अशा भाषेत बोलावं लागतं आणि म्हणून बीआरएस पिता स्पष्ट आमच्या कार्यकर्त्यांना आदेश आहे निवडून येण्यासाठी कुणाचे हातपाय पडायचे असतील तर ते पडा आणि तोडायचे असतील तर ते तोडा पण निवडून तुम्ही निवडून सरकार सत्कार करतो फार चांगला माणूस गेल्या 30-35 वर्षात 40 वर्षात बघा कुठे गेला ना, फार चांगला विद्वान आहे, प्राध्यापक आहे, संशोधक आहे, इतिहासकार आहे, हे सगळं चालत पण एक ताकदीचा राजकारणी महाराष्ट्रात लोकांना पचत नाही, एक ताकदीचा फ्लॅश आंबेडकरनी बहुजनवादी विचाराचा राजकारणी ताकदीचा राजकारणी याला पेलवत नाही आणि आम्ही ताकदीचे राजकारणी जन्माला घालायचं काम या महाराष्ट्रात करायचं ठरवलं, त्याला एक पेलवत नाही। आम्ही अनेकांना जन्माला घालायचा विचार करतो या पार्श्वभूमीवर 2019 का चुनाव लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह आपण केडर कॅम्प मध्ये बोलत असतो, मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेपासून आपण फार दीर्घकाळाचा प्रवास मांडत असतो पण इमिजिएट प्रवास आणि इमिजिएट प्रवास करण्याची मांडणी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवली की आपली धोरण कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपीला पोषक असता कामा नये, आपलं निवडणूक धोरण भारतीय जनता पार्टी काल परवा राम मंदिराचं भागवत पुराणा गाण्याला सरसंघ संचालक या सगळ्या पोषक असता कामाने आणि ही फुले शाहू आंबेडकरी लोकांची एक नैतिक जबाबदारी, कधी कधी रवींद्र हे सगळे काँग्रेस वाले पण काय करतात ही आमची जबाबदारी आहे म्हणून आमच्याच खांद्यावर महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांची जबाबदारी का तर संविधान विरोधी भाजपाला रोखणं हे तुमचंच काम आहे, अरे आमचं तर आहे तुमचं काम आहे, आम्हाला संविधानाची चिंता, आम्हालाच लोकशाहीची चिंता, तुम्हाला
यार कश्यपी मला विनी आमच्या थोडं बोलता बोलता हरिभाऊला थोडं ना कोपरा मारलो होता काल. याचा अर्थ असा की कांशीरामजीच्या भाषेत त्याला म्हणायचे काँग्रेस हे ब्राह्मणवाद की हे टीम आहे, बीजेपी की बी टीम आहे. आता उलट झालं, बीजेपी ए टीम बनली. आणि जेव्हा बीजेपीची ए टीम निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्या टीमचं वर्णन औरंगजेबाच्या फौजा असं कोणी केलं, मातोश्रीवर्ण ते मातोश्रीवाले काल जेव्हा दसरा मेळावा झाला तेव्हा त्यांचं पुराण आपण जे सगळे ओबीसी बीबीसी म्हणतोय मंडळ आयोग त्यांना गुंडाळण्याचं पुन्हा कारस्थान, त्यांना लपेटण्याचं पुन्हा कारस्थान या सगळ्या पार्श्वभूमीवर बीआरएसपीचा निर्णय स्पष्ट आहे की आम्ही आमचं धोरण असंच ठरवू की ज्याचा फटका ज्याचं नुकसान ज्याचा धोका हा बीजेपी शिवसेनेला महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि तो नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास. मी ठाम विश्वास का म्हणतो तर मी आकडेवारी घेऊन बोलतो नाही. गुजरातमध्ये 20 लोकसभा, बीआरएसपी गुजरातमध्ये सुद्धा मुंबईच्या अधिवेशनामध्ये गुजरातचे आमदार आपले छोटूभाई वसावा हे देखील आपल्या अधिवेशनाला मुंबईत असते. महाराष्ट्रामध्ये शिवसेना बीजेपीला 42 खासदार सध्या आहेत आणि 7 की 8 बाकीचे सगळे आहेत. गुजरातमध्ये 20 च्या 20 बीजेपीकडे आहे. या पार्श्वभूमीवर आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये 42 च्या 42 घ्याल का? उत्तर नाही आहे. उत्तर प्रदेशामध्ये ठीक आहे आमचं मायावतीशी मतभेद आहे, स्ट्रॅटेजिकली मतभेद कोणत्याही नेत्याशी आपला होतो, पण उत्तर प्रदेशामध्ये सपा बसपा हे एकत्र येतील काँग्रेस काय होईल तो प्रश्न वेगळा, पण 73 पैकी सपा बसपा एकत्र आल्यानंतर बीजेपी 30-32 वरती जात नाही हे नागड सत्य. ज्या वेळेला देशमधल्या अनेक राज्यातील लोकसभेची आकडेवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि किती बदलेल याचा पुरावा 11 डिसेंबरला जेव्हा या 3 राज्याच्या निवडणुकीचे निकाल आपल्याला मिळतील, छत्तीसगड आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, त्यावेळेला त्या निवडणुकीचे निकाल आपल्या हातामध्ये येतील त्याचं इंडिकेटर दिसेल. आणि म्हणून नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही स्पष्टपणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या समोर म्हणावी असतील, आमचे नेते असतील त्यांनी भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये सेना बीजेपी ही संपली पाहिजे, थांबली पाहिजे, त्याचं समीकरण कसं निर्माण करायचं आणि ते समीकरण निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची, ज्यांची ती जबाबदारी आहे त्यांनी ती आपल्या खांद्यावरती समर्थपणे घेतली पाहिजे. आणि आम्ही जसं हे छोटे मोठे कुणी आदिवासी आहे, कुणी भटका आहे, कुणी नाथजोगी आहे असं घेऊन आम्ही एक मोठं समीकरण करतो, तसं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं समीकरण उभं राहिलं पाहिजे. आणि प्रवीण दादा तुम्हीही त्या पॉवर सेंटरच्या जवळ आहे, त्यांना तुम्ही हे सांगितलं पाहिजे. तेव्हा हे समीकरण उभं आहे तेव्हा सेना बीजेपी सरकारचा महाराष्ट्रात देखील पाळाव करता येऊ शकतो. आणि मी मगाशी पुन्हा म्हणालो त्या मुद्द्याकडे येतो की या पाळाव करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जर समाविष्ट होणार असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्यांचा त्यांना मी माझा स्वतःचा नेता म्हणायला सुद्धा काही मागे पाहणार नाही, फक्त पाळाव करण्याची भूमिका घेतली पाहिजे. कारण ही भूमिका महाराष्ट्रामध्ये दोन्ही बाजूने घेतल्या जाते.
राजकारणामध्ये माझ्या टाळी कशी वाजते याच्यावर चर्चा लागली होती. ती टाळी एकाच बाजूला वाजत नाही. आम्ही बीआरएसपी आमची जी काही मर्यादित ताकद आहे ती ताकद असताना सुद्धा आम्ही पाऊल उचलतो. मग ज्यांची जास्त ताकद आहे त्यांनी जास्त पावलं उचलण्याची गरज आहे. आणि ती पावलं जर त्याने उचलली भूमिका जर घेतल्या तर मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सेना बीजेपीचं पाणीपत होणार नाही असं काही मनामध्ये आपल्याला बाळगायची गरज नाही कि पवना ते झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास घेऊनच आपण या ठिकाणावर जाणार. राजकीय अधिवेशन प्रबोधनासाठी तशी कमीच असत आणि राजकीय भूमिकासाठी ते प्रसिद्ध राहतात. पण आमच्या काही माफक अपेक्षा या निमित्ताने राहतात. त्या माफक अपेक्षा सुद्धा लोकांच्या समोर जाव्या कि उद्या जर कोणी सेना बीजेपीचं पाणीपत होऊन सत्तेत आले तर त्याने आम्हाला एवढा तरी विश्वास दिला पाहिजे की आज मोकाट सुटणारा बिडे नंतर 100% आतमध्ये राहील हा आमच्याकडून तुम्हाला विश्वास. आज आमच्या आदिवासी आरक्षणावरती जो कोणी आक्रमण करेल त्या आदिवासीच्या आरक्षण क्षेत्रामध्ये आम्ही कुणाचं आक्रमण होऊ देणार नाही हा विश्वास त्या आदिवासीला द्यावा लागेल. आणि ज्या जनगणनेची मागणी आमचा करणारा ओबीसी बांधव त्याला कुणीतरी हमी द्या रे. तारोबातले किडे मुंगे मोजून मोजून थकलो आता तुमची एकदा आम्ही जनगणना करतो एवढं तरी आश्वासनाचं पॅकेज कुणीतरी दिलं पाहिजे. काहीतरी पॅकेज त्यांना दिलं पाहिजे. पाकिट देऊ नका. पाकिट देऊन बरबाद झाले. देणारही बरबाद घेणारही बरबाद. त्याच्यापेक्षा विभा कोरेगावच्या आंदोलनामध्ये जे जे आमचे आंबेडकरी माणसं रस्त्यावर उतरली त्यांच्यावरती 307 आहे त्यांच्यावरती 395 आहे अशा खोट्या गुन्ह्याच्या केसेस ज्या फरक आम्ही सरकारला दाखल केल्या त्यात तरी आम्ही सत्तेत आलो तर सगळ्या केसेस काढून घेऊ एवढी तरी पॅकेज लोकांच्या समोर मांडा. पॅकेजची मांडणी करावी लागली. नुसत्या राजकारणासाठी महाराष्ट्रामध्ये फुले शाह आंबेडकरी माणूस म्हणेल की या तुम्ही आता तर रामदास सारखी आता लोक राहिली नाही. रामदास सारखे म्हणजे रामदास सारखे पुढे सांगायची गरज नाही. आता कसे काय एकात ते राहिणार शिकले सवरलेली माणसं आहे. गेल्या 10-20 वर्षामध्ये नवीन पिढी जन्माला आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्शियस पिढी आली. त्या पिढीला काहीतरी आश्वासन आपण सांगायला पाहिजे ठोसपणे उत्तर दिलं पाहिजे. आणि जर हे उत्तर दिलं ना तर ते आपल्यावरती सगळ्यावरती आरोप करत राहतील. जसे आताही महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होत राहतात तसे आरोप तुमच्या आमच्यावरती सुद्धा होत राहतील. या आरोपातून जर सुटायचं असेल तर महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला परिवर्तनवादी जनतेला बहुजनवादी जनतेला एक चांगल्या पद्धतीचं पॅकेज दिलं पाहिजे. जे पॅकेज आम्ही म्हणतो दादा की आरक्षणात लपलं आता सुटणार नाही. आम्ही सगळं सांगतो कुणाचंही सरकार येऊ द्या तुम्ही नाही देऊ शकत आरक्षण. कायद्याच्या चौकटी आहेत मर्यादा सुप्रीम कोर्टाचा बदललेला रंग तुम्ही नाही देऊ शकता. कशाला खोटी आश्वासन देता. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री म्हणतात देतो मराठा. आम्ही वारंवार म्हणतो द्या ना मग काय अडचण आहे. न्यायालयाचा बहाणा सांगतो तुम्ही नाही देऊ शकता. त्यावेळेला आम्ही पॅकेज सांगतो सरकारनं धोरण बदलाव याच आहे ते आरक्षण ते तसंच राहू द्या. बाकीच्यांच्या गरजा पुरवायच्या असतील तर प्रत्येक एका मिनिमम कुटुंबामध्ये एक सरकारी नोकरी हे सरकारनं धोरण स्वीकारावं आणि आरक्षणाचा तोडगा बाहेर काढावा. मार्ग काढा
कर्जमाफी मार्ग नाही, कर्जमाफी मार्ग नाही, स्वामीनाथन सुद्धा मार्ग नाही. कारण शेतामध्ये पिकल ते विकल मग तिडपट, पिकलं नाही विकलं नाही तर काय घंटा, काय खतामध्ये येत नाही. आणि मग बीआरएस टाकेच येते. शेतकरी आणि शेतमजूर अल्प भूधारक कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, वय वर्ष 65 झाली, 25 वर्ष तो मातीत गेला तर 25 वर्ष शेती केलेल्या कोणत्याही जाती धर्माच्या अल्प भूधारक शेतकऱ्याला मासिक 5000 रुपये पेन्शन योजना द्या. एकही शेतकरी तुमचा आत्महत्या करणार, काहीतरी कसे दिला पाहिजे. तसंच राजकारणामध्ये एक ठोस पॅकेज दिलं पाहिजे. त्या पॅकेजची मागणी महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं. आपण लोकांना काय, मी बीएसपी असताना सुद्धा लोकांना म्हणायचो, अरे बीएसपी वाले तुम्ही राहता, निवडणुकीला उभे राहता, तुम्हीच लोकांच्या मनातला एक प्रश्न विचारा की लोकांनी बीएसपीला काय म्हणून मत द्यावे. तसं आताही आपण महाराष्ट्रातील समस्त फुलेशाह आंबेडकरी जनतेला हे विचारूया की भाजपाच्या विरोधात तुम्ही आहात, पण तुम्ही मतदान काय म्हणून करा. आणि मतदान करण्यामाग जेवढा निगेटिव्हिझम असतो तेवढाच तो पॉझिटिव्हिझम असला पाहिजे. आणि या दोन्ही बाजूचं एक चांगलं समीकरण आपण महाराष्ट्रात निर्माण केलं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये, राजकारणातील निवडणुकीच्या इतिहासामध्ये येणारी आगामी निवडणूक एक फार महत्वाचा ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरेल. आणि त्या टर्निंग पॉइंट घेण्यामध्ये एक ऐतिहासिक योगदान बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आपल्या पूर्ण ताकदीने अशी देईल, एवढाच या ठिकाणी आपल्याला विश्वास आणि आशावाद या ठिकाणी देऊन आपल्या सर्वांचं जाहीर अभिनंदन धन्यवाद करून माझ्या औरंगाबादच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं त्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. आमचे महादूजी पहारे आहेत, त्यांना पोरासारखं रात्रदिवस हटतात. गणगावकर फार काय वयाने तरुण आहेत असं मी म्हणत नाही, पण त्यांना म्हातारा म्हणणं सुद्धा त्यांचा अपमान आहे. रात्रंदिवस जागृत राहो. आमचे प्राचार्य वाकेकर, आमचा जिल्हाध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष अरविंद कांबळे, शहर अध्यक्ष आमचे रंगले, असे असंख्य कार्यकर्ते गेले 2 दिवसाचं अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मर्यादित साधनाने. आपण कुणाच्या मेहरबानीवर अधिवेशन केलं नाही, या पॅन्डलचा कोणी स्पॉन्सर नाही बरं का दादा. आणि आम्ही हे माईक वरून अशासाठी सांगतो की नाही सांगितलं तरी ह्याचं कुणीतरी गपचीप क्रेडिट घेण्याची शक्यता. आणि तो बाहेर सांगेल, अरे माने सरांच्या अधिवेशनाचा तो पॅन्डॉल आहे ना, तुम्ही स्पॉन्सर केला. हा कुणी बदमाशीपणा करू नये म्हणूनच माईक वरून सांगतो की आमच्या या अधिवेशनाचा कोणी स्पॉन्सर नाही, कोणी दलाल नाही, कोणी भरवळ नाही. कारण हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या श्रमावरच, घामावरच, अण्णाभाऊंच्या भाषेतलं घामावरच हे कार्यकर्त्यांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ एकदा जोरदार टाळा वाजवून त्या सगळ्यांचं धन्यवाद आणि अभिवादन करा. जय भीम, जय शंकर. धन्यवाद माने साहेब. या कार्यक्रमाचं शेवटचं सत्र आभार प्रदर्शनाचं आहे. आपण सर्वजण गेल्या 2 दिवसापासून या अधिवेशनाला आपण उपस्थित राहून यशस्वी बनवलं, त्यासाठी आपल्या सर्वांचं मी महाराष्ट्र संयोजक या नात्याने आभार मानतो. आणि आजच्या या पुणे अधिवेशनाचं शेवटचं आभार प्रदर्शनासाठी मी आमचे आदरणीय प्रदेश सचिव प्रमोदजी खरात साहेब यांना विनंती करतो की आजच्या शेवटच्या सत्राचं आभार प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी करावं. आदरणीय प्रमोद खरात साहेब. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या 2 दिवसाच्या या अधिवेशनाच्या सर्व सत्रामध्ये ज्यांनी आपल्याला 2 दिवस मार्गदर्शन केलं असं सर्व प्रमुख पाहुण्याचं वक्त्याचं आजच्या ह्या दिनी आभार. आणि डॉक्टर सुरेश माने साहेब संस्थापकाध्यक्ष बीआरएसपी यांचं आजच्या ह्या 2 दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये त्यांनी सारांशपर
मार्गदर्शन केलं. मी त्यांचा आभार मानतो. तसेच माननीय प्रवीणदादा गायकवाड संस्थापक संभाजी ब्रिगेड यांचा सुद्धा आभार मानतो. माननीय माजी आमदार भीमराव केराम साहेब यांचा सुद्धा आभार मानतो. तसेच दशरथ मुरावी साहेब विदर्भ अध्यक्ष BRSP यांचा सुद्धा आभार मानतो. तसेच माननीय सर्वजित बनसोडे संयोजक BRSP महाराष्ट्र यांचा सुद्धा आभार मानतो. तसेच माननीय अशोक जाधव धंगावकर अध्यक्ष भटके विमुक्त आदिवासी आघाडी यांचा सुद्धा मी आज आभार मानतो. महादू पगारे महाराष्ट्र उपाध्यक्ष BRSP यांचा सुद्धा आजच्या ह्या दिनी मी आभार मानतो. माननीय प्राचार्य सुनील वाकेकर महासचिव BRSP या सर्वांचा मनापासून मी आभार मानतो. आणि 2 दिवस आपण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच हितचिंतकांना तुमचा सुद्धा सर्वांचा मी आभार मानतो. आणि ह्या 2 दिवसीय अधिवेशन संपलं असं अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. जिंदाबाद जिंदाबाद. BRSP आई है, तख्त बदल दो ताज बदल दो, मेहमानों का राज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, मेहमानों का राज. ऊच बहुजना जागा हो, महाराष्ट्राचा राजा. ऊच बहुजना जागा हो, माने साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. माने साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. माने साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. जिंदाबाद जिंदाबाद. BRSP जिंदाबाद. BRSP आई है, आई है. और तख्त बदल दो ताज बदल दो. नारा गूंजेगा भारत के कोने कोने में. जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में. अरे साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. अरे साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. जय भीम जय भारत. खुदा हाफिज़. जय भारत.